नमस्कार, पोया प्रायम खबरो। खंयची लिझा रिन्यू करपाची, ताचेर मायनिंग धोरणा उपरांतूच निर्णय। सरकार सांगतले कोर्टाक, गोवा फाउंडेशनाक मायनिंग सुरू जाल्लेच नाका, फॉमेंतोचो MD अंबर तिंबलोचो आरोप। गोयच्या मायनिंग प्रश्नाचे सुप्रीम कोर्टान निकाल दिवन झाले 5 महिने, 85% निर्देश अजून चालीक लावनात, सरकार सुस्त, अंमलबजावणी जातली केन्ना, गोयकारांक प्रश्न। मुख्यमंत्र्याचो परत मिडियाचेर फोग, मिडियाच्यो चुको दाखोवन दियात, मिडियाक पयस दवरून मतां मांडात, लायव्ह असेंब्लीक लागून आमदारांची हिरोगिरी, परिकराची विधानां। म्हावळींगे दिवचले कोल्यांनी हल्लो केल्ल्यान 2 भुरगे जखमी, संजय देवकार आणि सिद्धार्थ देवकाराचेर हल्लो, दोघांचेरूय म्हापशा जिल्हा हॉस्पिटलात उपचार। आणि फॉमेंतोच्या 3रा अखिल भारतीय फिडे रेटिंग बुद्धिबळ सर्तीत पहिली सुवात गोयच्या नीरज सरीपल्लीक, दुसरी DASPच्या प्रदीप तिवारी, तिसरी कर्नाटकाच्या संतोष कश्यपाक। खबरो विस्तारान, स्टॅम्प ड्युटी भरिल्ली 27 लिझां रिन्यू करची असो हायकोर्टान निकाल दिवन पासून मायनिंग धोरण थारतकच हाचेर गोंय सरकार निर्णय घेतले, अशी भूमिका गोंय सुप्रीम कोर्टात मांडटले। गोवा फाउंडेशनान हायकोर्टाच्या निर्णया आड घाल्ली याचिका फुडल्या सप्तकात सुनावणी घेता। दुसरे वटेन फॉमेंतो रिसोर्सिसाचे MD अंबर तिंबलोन गोवा फाउंडेशनाचेर फोग काढला, तांकां गोंयात मायनिंग सुरू जाल्लेच नाका म्हणून हे सगळे उपद्रव करतात असो खर आरोप तांणी केला। स्टॅम्प ड्युटी फारीक केल्या 27 मायनिंग लिझांचे नूतनीकरण करचे ह्या हायकोर्टाच्या आदेशाक गोवा फाउंडेशनान सुप्रीम कोर्टात आव्हान दिला। हो अर्ज मंगळारा सुप्रीम कोर्टा मुखार येतलो। गोय सरकाराचे मायनिंग धोरण तयार करपाचे काम सध्या चालू आसा। हे धोरण तयार झाल्या उपरांत लिझांचे नूतनीकरण करतले असे ॲडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णीन सांगले। मायनिंग जाता तितले बेगीन चालू जावचे म्हण सरकाराचे यत्न चालू आसात असे नाडकर्णी म्हणता। वन थिंग वी आर शुअरली अपोजिंग इज there can't be any further stopping of mining. Goa Foundation's probably their ultimate objective is to shut mining in Goa. This we can't because it operates as a very important part of the revenue of the public exchequer. Renewal will be a part of the policy. If the policy says there is renewal, there is renewal. If the policy says no, we will give it to some public corporation, we go to public corporation. Whatever the policy the government frames will be the policy. गोवा फाउंडेशनाच्या ह्या अर्जाचेर मिनेरांनी खर टीका केल्या। गोवा फाउंडेशन गोयातल्यो खडी बंद करूंक सोदता असो आरोप फॉमेंतो रिसोर्सिसचो व्यवस्थापकीय संचालक अंबर तिंबलोन केला। वी आर नॉट अ पार्टी टू दिस पिटिशन, इज नॉट इवन मेड आवर कंपनी पार्टी, सो वी आर व्हेरी कन्फ्यूज्ड एज टू व्हाट इज हिज इंटेंट। But I think he is doing all these activities to ensure mining remains closed in Goa. Do you think that Goa Foundation is doing it purposely? Yeah, of course, so when a person files a petition, means he is doing it purposely. No? Agenda is keep mining shut in Goa. Yeah, I understand they have used very wrong language in the petition, using very foul language against the High Court judge. I have not read the petition, but if you get a copy of the petition, you please see that he has accused the judge of... very wrong action, which is not the correct thing to do. If you like an order, judiciary is good. If you don't like an order, means judiciary is bad. This seems to be the approach of Goa Foundation. They will keep filing petitions to ensure mining does not start. So if people want mining to start, they have to fight these petitions. But otherwise, when we fight this and we succeed with this petition, Goa Foundation will file another petition. And another one. It has been filing for last 20 years. It will continue filing to ensure that mining does not start. Industry is already shut down for 2 years. If Goa Foundation succeeds, it can maintain shutdown. High Court-च्या आदेशाप्रमाणे मायनिंग लीजचे नूतनीकरण करतले आणि डिसेंबरात खणी चालू जातल्यो असे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरान हालीच जाहीर केले। ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट। गोयच्या मायनिंग प्रश्नाचेर सुप्रीम कोर्टान निकाल दिवन आयतारा वट्ट 5 महिने झाल्यात। मायनिंग लीजांचे नूतनीकरण करपाच्या प्रश्नाचेर गोवा फाउंडेशन परत सुप्रीम कोर्टात गेला। मात मूळ निकालात सुप्रीम कोर्टान केल्ल्यो महत्वाच्यो सुचोवण्यो लागू करपा खातीर गोंय सरकारान चडशे कांयच करूंक ना अशें दिसता। ह्या प्रस्नाचेर गोंय सरकार सामकें फेल गेलां अशें म्हणू येता। गोंयांतल्या मायनिंग प्रस्नाचेर सुप्रीम कोर्टान 21 एप्रिलाक निकाल दिल्लो।
गोव्यातले मायनिंग कायदेशीर जावचे म्हण गोय आणि केंद्र सरकारान काय गजाली करचो अशी सुचवणी सुप्रीम कोर्टान केली. हो आदेश देऊन आता 5 महिने झाले, मात गोय सरकारान कायच केल्ले दिश्टी पडना. गोव्यातल्या अभयारण्याचो शिमो थारावचो अशी सुचवणी पर्यावरण आणि राना खात्याक दिली, मात आता मेरेन पर्यावरण मंत्रालयान कांयच अधिसुचोवणी काढूंक ना. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचेर सरकारान कितें केला ते चित्र पळोवया. पर्यावरण संवेदनशील विभाग अधिसुचोवणी काढूंक सांगिल्ली, काढूंक ना. लीज बदलप्यांचेर कारवाय, नोटीस काढल्या. बेकायदा मायनिंग बंद करपाक नेम काम चालू आसा. लीज दिवप ना. काढिल्ल्या मिनाची ई पावणी ना. मीन काढपाक जाल्लो खर्च लीजवाल्यांक दिवप दिवंक ना. एमपीटीक 50% खर्च दिवचो दिवंक ना. पावणेतल्यान मेळिल्ल्या पैशांच्या वापराचो अहवाल दिवंक ना. सीईसीच्या सल्ल्यान कायम फंड उबारचो करूंक ना. मायनिंग डंपाचेर 6 महिन्या भितर तज्ज्ञ समितीचो अहवाल दिवंक ना. वर्षाक कितले मीन काढचे हाचेर तज्ज्ञ समितीचो अहवाल 6 महिन्या भितर दिवंक सांगिल्लो, दिवंक ना. दिल्ली आश्वासनां पाळपी म्हण मुख्यमंत्री मनोहर पर्रिकाराची सगळ्यांक नामना आसा. सुप्रीम कोर्टाच्यो सुचोवण्यो चालीक लावपाक मात पर्रिकार सामको अपेशी थारला अशें दिसता. आदेश दिवन वट्ट 5 महिने झाले तरी बेकायदा मायनिंगात घुसपल्ल्या लोकांचेर अजून कांयच कारवाय जावंक ना. देर वॉज अन बेसीक कॉन्सेप्ट इन एनी कमिशन, इफ यू आर गोईंग टू कॉमेंट अबाउट समवन यू हॅव टू गिव्ह हिम ऑपॉर्च्युनिटी टू बी हर्ड अंडर सेक्शन 8 ऑफ द कमिशन ऑफ इन्क्वायरी. शाह कमिशन हॅज नॉट गिव्हन देम ऑपॉर्च्युनिटी, सो वी आर इश्यूइंग देम ऑपॉर्च्युनिटी. नोटीस इज मीन्स दे हॅव टू एक्सप्लेन. इफ द एक्सप्लेनेशन इज सॅटिस्फॅक्टरी वी विल क्लोज द इश्यू. इफ इट इज नॉट सॅटिस्फॅक्टरी वी विल ऍक्ट एज पर द ऍक्ट. सुप्रीम कोर्टान केल्ल्यो 85% सुचवण्यो अजून चालीक लावंक ना. आता एकूच महिनो उरला. ह्या महिन्या भितर सगळ्यो सुचवण्यो चालीक लायता जाल्यार पळोवचे पडटले. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. मुख्यमंत्री परत एक फावट मिडियाचेर चावलो. हे फावटी सुवाळो आशिल्लो CIA नॉलेज कनेक्टाचो. मिडियाक लागीं घेनासतना मतां मांडपाक लोकांनी शिकूंक जाय, मिडियाच्यो चुको दाखोवन दिवंक जाय अशे सल्ले मुख्यमंत्र्यान लोकांक दिले. इतलेंच न्हय तर लायव्ह विधानसभा अधिवेशनाक लागून कांय आमदार हिरोगिरी करतात अशें विधान करून तांचोय दोश तांणी मिडियाच्याच माथ्यार मारलो. म्हत्वाची गजाल म्हळ्यार ह्याच मिडियाचो आनी लायव्ह विधानसभेचो उपयोग करून पर्रिकार मुख्यमंत्री जाल्लो. खंयचेय विशय येता तातूंतल्यान थोडीशी चर्निंग करतासतना मिडिया भायर उरता. गोंयचो IITN मुख्यमंत्री मनोहर पर्रिकारान आयतारा मिडियाचेर फोग काढलो. मिडिया पासत पयस रावात असो जाहीर सल्लो पर्रिकारान लोकांक दिलो. नॉलेज कनेक्टांच्यान म्हाका दिसता लोकांक हीत अशा पद्दतीचे वॉट इज नॉट रिटन इन द लायन्स टू रीड बिट्वीन द लायन्स कॅपेबिलिटी निर्माण जावंक जाय. ही कॅपेबिलिटी निर्माण करतलो जाल्यार यू वील हॅव टू हॅव अ प्लॅटफॉर्म वेर एव्हरी वन स्पीक्स फ्रीली विदाउट मिडिया. मिडियाच्यो चुको दाखोवन दियात असो उलो पर्रिकारान लोकांक मारलो. यू रिक्वायर करेज टू टेल मिडिया दॅट दीस इज रॉंग वॉट यू आर सी. इट्स नॉट अ इझी टास्क. गिन्यान्याची भासाभास जाता थंय मिडियाक आफोवपाची गरज ना असे मत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकारान उक्तायले. चर्निंग, आय थिंक नॉलेज चर्निंग ऑल्सो हॅज टू टेक प्लेस इन अ रिस्ट्रिक्टेड फोरम. आणि त्यामुळे तुम्ही नॉलेज कनेक्ट म्हणता हातून ज्यो आयडिया तुमचे येतले आयडियाचे कन्क्लुजन डेफिनेटली डिस्कस करा फायनली सगळ्या बरोबर इन प्रे ओपन ट्रान्सपरंट मेथड, बट शुड नॉट बी केप्ट ओपन टू पर्सन हू डज नॉट पार्टिसिपेट. विधानसभेचे कामकाज चॅनल दाखयतात म्हणून काय आमदार हिरो जावंक सोदतात असे मुख्यमंत्री पर्रिकाराचे म्हणणे असले. असेंब्लीत सगळे कोण कितें उलयताले लोकांक कळुनी, पण म्हाका दुसऱ्या लक्षात आशिल्लें की असेंब्लीन ज्या वेळा पासून म्हणजे आय वॉज वन ऑफ द सपोर्टर फॉर शोईंग असेंब्ली ऑनलायन, पण म्हाका बऱ्याचदा अशें दिसता की काही ऑनलायन दिसता म्हणून काही हिरोईक्स जाता. म्हणजे काही गोष्टी ज्यो जातात थंय उलोवप जाता ते कॅमेरा फोकस जाता. विरोधी पक्ष फुडारी असताना पर्रिकारान मिडिया आणि विधानसभेचो भरपूर लाव घेऊन सत्ता मिळवपाचो यत्न केलो. आता हातात सत्ता आयल्यान मिडिया पासत पैस रावात असो सल्लो सगळ्यांक दिवपाक लागल्यात. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. घेऊया एक विराम.